नमस्कार, मी तृप्ती पालकर। आपण पाहता न्यूज स्टेट बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। सह्याद्री अतिथीगृहावरती सर्व पक्ष बैठक सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीसाठी दाखल झाले आहेत। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सुद्धा दाखल झाले आहेत। थोड्याच वेळामध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे। मराठा आरक्षणावरती तोडगा निघणार का, या बैठकीच्या माध्यमातून याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सुद्धा बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे। मराठा आरक्षणावरती तोडगा काढण्यासाठी सर्व पक्ष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बैठकीच्या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत। यासोबतच महत्त्वाचे नेते विविध पक्षांचे सुद्धा पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात थोड्याच वेळापूर्वी पोहोचलेले आहेत। त्याआधी सुनील तटकरे सुद्धा या बैठकीला पोहोचलेले आहेत। मराठा आरक्षणावरती तोडगा काढण्यासाठी सर्व पक्ष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती सर्व पक्ष बैठक होते। मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावरती ठाम आहेत, आरक्षणाच्या मागणीवरती ठाम आहेत आणि त्यावरती तोडगा काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात ही महत्त्वाची बैठक होती आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती सर्व पक्ष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीसाठी दाखल झाले आहेत। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सुद्धा थोड्याच वेळापूर्वी बैठकीला उपस्थित झालेले आहेत। सुनील तटकरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। बैठकीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल। मराठा आरक्षणावरती तोडगा काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। राहुल झोरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, बैठक थोड्याच वेळामध्ये सुरू होतीये, तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वच पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली खरी आहे, मात्र यातून तरी आता मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। एकंदरीत बघितलं तर मागच्या 2 आठवड्यांपासून महायुती सरकारला मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे तो नेहमीच अडचणीचा ठरत आला। एकंदरीत बघितलं तर जालन्यातील जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जवळपास 2 आठवडे उलटलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणानंतर ज्या पद्धतीने ह्या विषयाला चर्चा सुरू झाली होती, अर्थात याच निमित्तानं फक्त मराठा आरक्षणाचं नाही तर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल, धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, या गोष्टीला देखील आता कुठेतरी हवा मिळायला सुरुवात झालेली आहे। आणि या टप्प्यावर आता आजच्या या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला सर्व पक्ष, मग ते विरोधी बाकावर असतील, इतर गोष्टी असतील आणि सगळ्यांचं कशा पद्धतीने एकमत होत आहे आणि ते एकमत घडवून आणण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी राहत आहेत का हे पाहावं लागेल। एकंदरीत बघितलं तर जालन्यातल्या मुद्द्यांवरून ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्यावेळीच महाराष्ट्रासमोर हे सगळं आंदोलन जे आहे ते थेटपणे ठळकपणे उमटलं गेलं आणि त्यानंतर आता आज ही सर्वपक्षीय बैठक होती आहे। एकंदरीत आज या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हे बैठक होते। दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार या सगळ्याच दिग्गज लेखे हे जे हजेरी लावणार आहेत। अंबादास दानवे जे की ठाकरे गटाचे नेते आहेत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांना देखील या बैठकीला बोलवण्यात आले। त्यामुळं सगळ्याच पक्षांना जर आरक्षण देण्याचं एकमत होत असेल तर मात्र याचं कुणी राजकारण करू नये। दुसऱ्या बाजूला जो GR काढला गेला आहे त्यातली जी अट तात्काळ जरांगे पाटील यांच्याकडून होते त्यावर कायदेशीररित्या यावर निर्णय घेणं शक्य आहे का, आणि जर निर्णय घेतला तर हा निर्णय कोर्टात किंवा कायद्याच्या चौकटीत बसेल का किंवा तो कोर्टात टिकेल का याबद्दल देखील आज चर्चा होऊ शकते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात तात्काळ जो मुद्दा अर्थातच मार्गी लावायचा आहे तो म्हणजे जरांगे पाटील यांना उपोषणावरून लवकरात लवकर शिष्टाई करत माघार घ्यायला लावणं किंवा त्यांचं उपोषण आता कुठेतरी थांबवणं, कारण त्यांची एकंदरीत प्रकृती पाहता आता त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि त्यामुळं कोणताही त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, उद्भवू नये यासाठी कोणत्याही राजकीय पक्षानं राजकारण न करता या सर्वानुमते त्यांना एकत्ररित्या समोर आणत त्यांचं जे उपोषण आहे ते थांबवणं हा सगळ्यात मोठा तात्काळचा मुद्दा असणार। त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये या सगळ्या मुद्द्यावर कसं एकमत होतं आहे आणि फक्त तात्पुरतं नाही तर टिकणारं असं आरक्षण मराठा समाजाला कसं दिलं जातंय यावरच आजचं या बैठकीचं अस्तित्व संपूर्णपणे महत्त्वाचं मानलं जात आहे। राहुल, या बैठकीला कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहेत, कारण नावं समोर आलेली आहेत, 32 नेते उपस्थित राहतील हे माहीत झालेलं आहे, मात्र नेमके खरोखरच इतके नेते उपस्थित राहणार आहेत का? ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सगळ्याच पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना या बैठकीसाठी बोलवलं आहे, त्यामध्ये मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, ठाकरे उभाटा गट असेल आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा शरद पवार गट असेल, या प्रत्येक नेत्याला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। इथं येण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची बैठकी विधानभवनात देखील पार पडली होती आणि त्या
त्यानंतर इकडे बैठकीला आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे नेतेमंडळी ऑलरेडी इथं पोहोचलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही दलित संघटनांच्या किंवा दलित नेत्यांना देखील या बैठकीसाठी बोलवण्यात आल्यामध्ये जोगेंद्र कवाडे. या बैठकीसंदर्भातले